माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, आपण आता आहोत कर्नाटकची ऐतिहासिक नगरी असलेल्या मैसूर येथील मैसूर पॅलेसमध्ये। मित्रो, काहीच दिवसांपूर्वी आपण मैसूरचं पॅलेस आतून दाखवण्याचा प्रयत्न केला होता, पण अनेक मित्रांचं म्हणणं असं होतं की आणखी थोडं डीपमध्ये आम्हाला महालाची माहिती द्या। आता आपण महालामध्ये प्रवेश केलेला आहे, प्रयत्न करतो अधिक माहिती देण्याचा। तर आता आपण महालामध्ये प्रवेश केलेला आहे आणि या महालाचं वैभव, तो बाहेरचा बराच भाग आपण सोडून दिला। मुख्य महाल जिथं महाराज राहायचे, तिथं आपण आता प्रवेश करत आहोत। सुरुवातीला तेलचित्र सगळे महाराजांचे हे तुम्हाला दाखवलेलेच होते। हा ताशा बँड असेल, हा फर्स्ट बटालियन मैसूर इन्फंट्री असेल। तर आपण तैलचित्राऐवजी महालाची जी रचना आहे ती पाहूया। हे बघा, कल्पना करा फक्त की किती भव्य आणि दिव्य। अर्थात हा तर पहिला भाग आहे, आणखी जसं जसं आपण वर जाऊ तसतसं आपल्याला अनेक अद्भुत असा हा महालाचं दर्शन होत राहील। हे कल्पना करा, हे तैलचित्र तर आपण याच्यापूर्वीच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलेच होते। आता हे महाल बघूया आपण, महालाचा पहिला मजला म्हणून। आणि जसजसं वर जाऊ तसतशी अतिभव्य असे नजारे तुम्हाला अद्भुत बघायला मिळतील। अगदी स्वर्ग जो ज्याला म्हणतात तो जसा असेल, तो यापेक्षा वेगळा काय असणार आहे, यापेक्षा वेगळं वैभव काय असेल। आणि शेकडो वर्षानंतरही हे टिकून राहिलेलं वैभव याचं विशेष अप्रूप वाटतं। कसं काय शेकडो वर्षानंतरही इतकंच ताजेपणा, तीच वैभव। मध्ये मध्ये आपण महाराजांचे वेगवेगळे तैलचित्र पण पाहत आहोत। या अँगलमधून मी दाखवतो महाल। तर हे पहिल्या मजल्यावरचं वैभव थोडक्यात मी आपल्याला दाखवलं। आता आपण वरती जाऊया, वरचं काय वैशिष्ट्य आहे। आता आपण थोडंसं वरती आलेलो आहोत। हे महाराजांच्या कुटुंबातल्या सदस्यांचे तेलचित्र, रॉयल फॅमिलीमधले जे मेंबर होते त्यांचे हे शेकडो वर्षानंतर हे तशीच टवटवीत ताजी असलेले तेलचित्र। आपण एक दोन दाखवले होते गेल्या ब्लॉगमध्ये, या ब्लॉगमध्ये मी जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो की रॉयल फॅमिली कशी होती, त्यांच्या कुटुंबातले सदस्य कसे होते। हा ओडीआर राजांचा पॅलेस, ज्याला युनेस्कोचा जागतिक वारसा लाभलेला आहे किंवा वर्ल्ड हेरिटेज, हे महाराज जे पानपुडे वगैरे वापरायचे त्याचं प्रदर्शन आहे। मला आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट दिसत असेल। आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये जात आहोत। हा तोच सुरुवातीला मी दाखवलेला प्रशस्त हाल, पण आता आपण वेगळ्या दिशेनं इकडून आलेलो आहोत। इकडल्या दरवाज्यातून प्रवेश केलेला आहे। इकडल्या बाजूला पण अशीच तैलचित्रं आहेत, महाराजाच्या आयुष्यातले काही प्रसंग चितारलेले। शेकडो वर्षानंतर देखील हे तैलचित्र इतकेच टवटवीत ताजे। अनेक पर्यटक, देशीच नाही तर जगभरातले पर्यटक येऊन येत असे फोटो काढत असतात, स्वतःच्या आयुष्यामधल्या काही आठवणी म्हणून या अद्भुत महालासोबत
आपल्या स्वतःला जोडत असतात. तरी तुम्हाला थोडं पुढे येऊन दाखवतो किती उंच भव्य दिव्य सगळे खांबाने हे एकंदर आहे. आता आपण इथून वरच्या मजल्यावर जाणार आहोत मालाच्या. दरम्यानच्या काळात काही सगळी तेलचित्र एक शिबडकर एक आहे, काही दाखवावं. हे महाराज हत्तीच्या रथांपासून निघालेले आहे. इथं जो दसरा महोत्सव महाराज घेतात, जो आजही घेतला जातो, त्याचंही दर्शन या तेलचित्रांमधून होत आहे. आणि हा पहिल्या मजल्याच्या मधला स्पेस साधारण तुमच्या लक्षात येत असेल. इथं काय व्हायचं मला काय आयडिया नाही. अत्यंत देखणा असा हा मधला स्पेस. इकडे दारावर दोन सिंहाचे चित्र रेखाटलेले आहे. महाराजांचं मुख्य सिंहासन तर सोन्याचं आणि हिऱ्याचं जडीत होतंच, पण महाराज जिथं कुठं दुसऱ्या खोल्यांमध्ये बसायचे तिथेही चांदीची अशी सिंहासनं ठेवलेली असायची. मी तुम्हाला गेल्या ह्याच्यात सुद्धा ब्लॉगमध्ये सुद्धा हे दाखवलं होतं, परत एकदा दाखवतो. प्रत्येक खोलीमध्ये जिथं कुठं जायचं तिथेही चांदीचं सिंहासन असं महाराजांसाठी असायचं. आता हा दुसऱ्या बाजूनं घेतलेला स्पेस आपण जे सिंह आपल्याला समोर बाजूला दिसतो त्याचं इकडून आलेलं आहे. संपूर्ण महालाला हे असं वरती प्रत्येक दारावरची कलाकुसर बघा. शेकडो वर्षानंतर ही कुठलंही याची चकाकी कमी झाली नाही हे वैशिष्ट्य आहे. म्हणून हे वर्ल्ड हेरिटेज आहे. म्हणजे साधारण असा स्पेस असतो. म्हणून देश विदेशातून जगभरातून पर्यटक इथे भेट देत असतात. शेकडो वर्षानंतर हे कसं काय राहिलं. तर हे तैलचित्रांची तर अक्षरशः भरमार आहे. महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक प्रसंग या तैलचित्रांमधून शेकडो वर्षांपासून इथं असे चितारलेले आहेत. ते सुद्धा तसेच ताजे आहेत. आता आपण जात आहोत पुढच्या टप्प्याकडे. तर आता आपण दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केलेला आहे. इथं महाराजांचे देहारे सोन्याचे हिरे जडे ते प्रेक्षकांसाठी ठेवलेले आहे. हे बघा सोन्याचं मंदिर. साधारण 7 फूट उंचीचं असेल. कृष्ण राजा वडियार यांचा हा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा स्टेच्यू तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये दाखवला होता. आणि आता आपण जे दुसऱ्या मजल्यावरचं एंट्रन्स म्हणत होतो हे बघा वैभव. बस बघावं आणि बघतच राहा. बस डोळे दिपून जातात हे वैभव पाहून. आणि दुसऱ्या मजल्यावरून नगराचा परिसर निहाळण्यासाठी हे इकडे तुम्हाला उंच टेकडी दिसत असेल. ही हिरवळ, हे समोरचं मैदान, हे एक प्रवेशद्वार दक्षिणेचं, आणि हे गार्डन थोडं झूम करून दाखवतो. राणीला वगैरे इथून वैभव निहाळण्यासाठी हे इकडं चामुंडा देवीचं फार मोठं देवस्थान आहे इथलं त्या टेकडीच्या वरती. तर जे पश्चिम घाटाच्या लगत शहर असतात तिथली रचना अशी असते, चढ उतार वळण वगैरे. तर म्हैसूरसुद्धा असंच एक ऐतिहासिक शहर, वारसा लाभलेलं जागतिक. आणि हे वैभव तर बस कितीही नजरेत साठवून घ्यायचं मला तर बसत नाही. इतकं ॲक्युरेट आणि इतकं भव्य दिव्य हे सगळं वैभव. तिथून हालो देखील वाटत नाही इतकं. म्हणून तर ही अशी पर्यटकांची गर्दी असते देश विदेशातल्या. बस प्रत्येक अँगलनं बघितलं की वेगळंच वैभव, वेगळंच सौंदर्य. म्हणून तर असे लोक फोटो वगैरे काढून घेत असतात, एक आठवण आपल्या आयुष्यातली राहावी.
कदाचित व्हिडिओमध्ये हे वैभव बसत नसेल, मावत नसेल, त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष हा इतका मोठा अरसा आहे त्या काळातला. इथून महाराजांचं वर जायचं. आता आपण तिसऱ्या मजल्यावर प्रवेश केलेला आहे आणि इथलं वैभव तर बस आता अवघ्या काही सेकंदामध्ये तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, बस बघावं आणि बघतच राहावं. काय वर्णन करावं याच, बापरे बाप, काय आहे रॉयल फॅमिलीचं जगणं होतं. कल्पना करा, वरती संपूर्ण सागवान आणि प्रकाश येण्यासाठी ही अशी व्यवस्था. बाप, आता थोडं इकडच्या बाजूने दाखवतो. झूम करावं की करू नये, काय चुकेल काय राहील काही सांगता येत नाही, पण हे अद्वितीय, एकमेव द्वितीय असा हा महाल म्हैसूर पॅलेस, म्हणून तर हा जागतिक वारसा युनेस्कोचा लाभलेला वर्ल्ड हेरिटेज असलेलं हे सगळं वैभव आहे. बघाव आणि बघतच हे चांदीची दार असे, काही सागवानची काही चांदीची, बघा सिल्वर डोर. याच्यापेक्षा जास्त वैभव आणखी पुढच्या मजल्यावर आहे, ते तुम्हाला बघायची. बघा इकडं पण चांदीचं दार, असे कितीतरी शेकडो दार आहे इकडं चांदीचं दार. तर अशा पद्धतीनं आपल्याला या म्हैसूर पॅलेसचं समग्र दर्शन दाखवण्याचा माझ्यापर्यंत प्रयत्न केला. मला असे आहे की आपल्याला हा ब्लॉग नक्की आवडला असेल. हे हत्तीचे आभूषणं महाराज ज्या हत्तींवरती फिरायचे, आणि आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा.